शकतो. आता सिलिंग सुरू झालेला आहे. राइड करतोय मित्रांनो सिलिंग वर. जबरदस्त राइड चालली आहे. 100 किलोमीटर मध्ये भाग घेतलेला होता आणि एकदम जबरदस्त राइड चालली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, सकाळ झाली आहे आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, जिओची सायकलथॉन, त्याची सुरुवात आता काहीच वेळाने होईल. आता 100 किलोमीटरची राईड सुरू होते. ज्या राईडचा आपण खूप वर्ष झाली वाट बघतोय. सर्व सायकलिस्ट बरोबर आपल्या ग्रुपमधले काही जबरदस्त सायकलिस्ट तुम्हाला माझ्या बरोबर दिसत आहे. अँड टू फ्लॅग ऑफ टुडे वी हॅव फ्रॉम बॉडी फर्स्ट सुनील, द सुपर सेलिब्रिटी अँड ऍक्टर सुनील शेट्टी सर इज हियर, द मॅन टू हेल्प अस ऑर्गनाइज Jio Mumbai Cyclothon. Krishna Prakash sir is here and they all will be flagging off together, and we request all of you to just make lots and lots of noise, enjoy the entire route, and best of luck to each and every one of you. Come on everyone, a very good morning. Jio Mumbai Cyclothon. Aata kai mintatas 100 kilometer ki ride shuru hote. Jana gana mangal dayak jay he bharat bhagya vidhata. 4 3 2 1 मंडळी, थोड्याच वेळात आता आपण सिलिंगवर पोचतोय. सो आता सिलिंग सुरू झालेला आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. असा सिलिंगवर आपण आता सायकल चालवतो आहोत. दादा नमस्कार, कसं वाटतंय सिलिंगवर? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. जबरदस्त. संजय सर, सिलिंगवर कसं वाटतंय? ब्युटिफुल. सो सिलिंग खूप छान आहे, सुंदर आहे, मेंटेन्ड आहे. सगळे सायकलिस्ट एन्जॉय करतायत ओव्हरऑल. सो आता थोड्या वेळाने उजाडेल, मग बघूया. मंडळी 20-25 किलोमीटर झालेले आहेत आता आणि एक यूटर्न झाला, म्हणजे एक लूप कम्प्लीट झाला आहे आमचा आणि आता सेकंड लूपला स्टार्ट केलंय. गुड मॉर्निंग. रूट सिलेक्शन एकदम छान आहे आणि सेकंड राऊंड चालू आहे. मंडळी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे चालू करताना इतके सगळेजण एकत्र होतो, पण आता काही लोक पुढे काही लोक मागे. सो लॉंग राईडचा हाच एक मस्त पार्ट आहे, ज्याच्यामध्ये एकत्र सुरू तर करतो पण आपल्याला आपली रेस स्वतःच चालवायला लागते. तुम्ही आता बघू शकता उजाडते बऱ्यापैकी आणि आता आम्ही दुसऱ्या राऊंडच्या यूटर्नला आलेलो आहोत. खूप छान थंड अशी हवा चालू आहे आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघूच शकता. माझ्या मागे पण रायडर्स येत आहेत. येस,
मंडळी आता आपण थर्ड राऊंडच्या दिशेने चाललोय. सेकंड राऊंड कंप्लीट करत आहोत आता आणि ब्रिजच्या मध्ये जबरदस्त क्रॉसविंड आणि मजा येते. हॅलो, हॅलो. मगाशी म्हटल्याप्रमाणे जबरदस्त क्रॉसविंड आणि सेकंड राऊंड सुरू. सो थर्ड राऊंड सुरू झालेला आहे आता आणि 35-36 किलोमीटर झाले असतील कदाचित. सो ओव्हरऑल इट्स फन. अजून 70 किलोमीटर्स टू गो. सो रिफ्रेशमेंट काउंटर. आता दोन केळी खाल्ली. 38 किलोमीटर झाले आणि इथला हा एक यूटर्न आहे. माझ्या मागे सनराईज होताना बघू शकता स्कायलाईन. सो मंडळी, आता पाचवा राऊंड चालू आहे. 6 राऊंड शेवट आहे. साधारणपणे 70 किलोमीटरच्या आसपास झाले असतील माझे. मजा येते. ओव्हरऑल इव्हेंट खूप चांगली होती. खूप मजा आली. लोकांनी पण खूप एन्जॉय केला. मंडळी, हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आता आपण पाचव्या राऊंडला आहोत आणि ब्रिजच्या मध्यभागी आहोत. तुम्ही बघत असाल लांबवर तुम्हाला सायकलिस्ट दिसत आहेत. आता थोडी गर्दी कमी झाली आहे बिकॉज 25 आणि 50 किलोमीटरचे लोक गेले आहेत. आता त्यांचे राईड संपली आहे. माझ्या मते 75 किलोमीटरवाल्यांचं पण राऊंड संपलं आहे, त्यामुळे फार गर्दी कमी झाली आहे. सो मंडळी, एवढी मोठी राईड झाली आणि फोटो नाही काढले असं म्हणायला नको, त्यामुळे शेवटचा राऊंडच्या आधी फोटो काढायला थांबलो. पटकन फोटो काढले कारण इथे जास्त वेळ कोणाला थांबायला देत नाही आहेत पोलीस लोक. सो पटकरून फोटो काढले आणि आता पुढे जायला निघतोय. सो मंडळी, शेवटचा राऊंड आहे, शेवटचा लॅप आहे आणि सगळेजण जबरदस्त एन्जॉय करतोय. माझ्यावर एक सायकलिस्ट आहे. कसा लाग रे भाई? व्हेरी नाईस. मजा आया? अमेझिंग एक्सपीरियंस. थँक यू. रायडिंग ऑन द सीलिंग. ओके. सो अशा प्रकारे प्रत्येक जण, प्रत्येक रायडर भावना व्यक्त करताना शेवटचा राऊंड जरा जडच असतो प्रत्येकाला, त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या स्पीडमध्ये चालवत आहेत. सर, खरंच सायकलिंग आहे ना, कीप्स यू फिट, नॉट ओनली फिजिकली, मेंटली ऑल्सो. सो त्यामुळे सायकलिंग करायलाच पाहिजे सर. आत्ता बघितलं त्यांचं वय जवळजवळ 70 आसपास असेल. 70 आसपास. जबरदस्त मजा आली. सीलिंगचे जवळजवळ 6 राऊंड पूर्ण करणार आम्ही.
मंडळी न विसरता या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा आणि सायकलिंगला प्रमोट करा जास्तीत जास्त. सायकलचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करा. आता थोडंसं आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला, खूप मस्त वाटतंय. असा रिकामी रिकामी सीलिंग तुम्ही पाहिला नसेल बऱ्याचदा कधी, आता बघून घ्या. एकदम सुंदर रिकामी छान असा सीलिंग. एव्हरीवन इज अप्रोचिंग टुवर्ड्स लास्ट राऊंड. फिनिशिंग लाईनला जाताना सर्वांचे चेहरे आनंदी दिसत आहेत. सो खरंच खूप छान राईड होती, मजा आली खूप. आणि आता एक मस्त स्टेट लेवल सायकलिंग कॉम्पिटिशन सुरू आहे सीलिंगवर, जबरदस्त स्पीड चालू आहे त्यांचा. जर चान्स मिळाला तर दाखवतो, कारण तिकडे उभं राहायला देत नाही कोणाला, कारण त्यांचा खरोखर स्पीड खूप जास्त आहे. सो मंडळी शेवटचे 5-6 किलोमीटर राहिलेत आणि माझा आनंद गगनात मावेनासा झालाय, कारण सीलिंगवर पहिल्यांदा 100 किलोमीटर कंप्लीट केलेत मी. सो व्हिडिओला लाईक करा न विसरता आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमी सायकलिस्टला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, आज ट्रॅफिकला सायकलिस्टचा प्रॉब्लेम झालाय, कारण सायकल रेसमुळे पूर्ण सीलिंग बंद होता आणि खाली पूर्ण ट्रॅफिक आहे सगळं. आता थोड्या वेळाने सीलिंग ओपन होईल कारण आमची राईड संपलेली आहे. थँक्यू. सो अशा प्रकारचे इव्हेंट्स व्हायलाच पाहिजेत आणि लोकांना सायकलिंगचं महत्त्व पटलंच पाहिजे. सर्वांनी सायकलिंग करत राहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा जास्तीत जास्त वापर करा आणि तुमची हेल्थ आणि पर्यावरण याची रक्षा करण्यासाठी मदत करा. चला तर मग लवकरच भेटूया नवीन अशाच एका मस्त इंटरेस्टिंग सायकलिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि सायकल चालवत राहा, नाही तर अशा ट्रॅफिकमध्ये अडकायला लागेल.